मुंबईत पाचशे चौरस फुटांपर्यंतच्या घरांना संपूर्ण मालमत्ता करमाफीचा निर्णय हा हवेतच विरलाय राज्य सरकारच्या वर्षपूर्तीच्या पार्श्वभूमीवर महापालिकेतील सत्ताधारी शिवसेनेनं मुंबईकरांना दणका दिलाय असंच म्हणायला हवं कारण मागील वर्षी पालिकेनं संपूर्ण मालमत्ता करमाफी केली होती यंदा मालमत्ता करा अंतर्गत येणाऱ्या दहा करांपैकी फक्त सर्वसाधारण करच माफ केला जाणार आहे तर इतर नऊ कर मात्र भरावेच लागणार आहेत दोन हजार वीस एकवीस या सालची मालमत्ता कराची बिलं पाचशे चौरस फुटांपर्यंतच्या घरांनाही पाठवण्याची प्रशासनाची तयारी सुरू देखील झाली आहे मागच्या वर्षी संपूर्ण मालमत्ता करमाफी दिल्यानं महापालिकेला दोनशे पंच्याऐंशी कोटी रुपयांचा फटका बसला होता त्यामुळे यंदा ही बिल पाठवली जाणार आहेत मालमत्ता करा अंतर्गत सर्वसाधारण कराचं प्रमाण हे दहा ते तीस टक्के दरम्यान असतं जे माफ केलं जाणार आहे इतर करांचा वाटा असलेली सत्तर ते नव्वद टक्के रक्कम तुम्हाला भरावीच लागेल भाजपनं मात्र या निर्णयावरती आता टीका केली आहे तर आपल्याला याबाबत काहीही माहिती नसल्याचं अजब उत्तर मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी दिलंय हा विषय राज्यातली वीज बिल माफ करू अशा पद्धतीचं सांगितलं होतं आणि नंतर लोकांची फसवणूक कशी झाली तशाच पद्धतीचं ही फसवणूक आहे आपल्याला जर आठवत असेल तर दोन हजार सतरा साली ज्यांनी वचन दिलं किंबोना वचन नाम्यामध्ये ही गोष्ट समाविष्ट केली तेच हे करतायत दोन हजार एकोणीस वीस मध्ये जे विधानसभा निवडणूक होती म्हणून आपण ते नवकर जे आहेत ते मागच्या वर्षी घेतले नाहीत परंतु यावेळी मात्र आपण घेतो नाही त्याची मला माहिती नाही आहे मी नक्की माहिती घेऊन सांगेन आणि उलट आपण यावेळेला बऱ्याच जणांना रिलीफ दिलेलं आहे तर ह्या गोष्टी अशा काय होतात ते का होता मी विचारून घेईन आणि ते न होण्यासाठी सुद्धा आम्ही प्रयत्न करू